यामध्ये हवेच्या अंगांमध्ये पहिला घटक होता तापमान, नंतर हवेचा दाब, वारे, आर्द्रता आणि नंतर आपण सर्वात महत्वाचा भाग अभ्यासणार आहोत तो म्हणजे वृष्टी. तर वृष्टी कशाला म्हणतात ते आपण सर्वप्रथम पाहूया. तर बाष्पाचे पाणी आणि हिम यात रूपांतर होऊन पृथ्वीवर पुन्हा येणं म्हणजे त्याला म्हणतात वृष्टी. काय म्हणतात त्याला? वृष्टी. बाष्पाचे काय तयार व्हायचंय? पाणी किंवा हिम यात रूपांतर होऊन ते पुन्हा पृथ्वीवर जेव्हा येतात तेव्हा त्याला म्हणतात वृष्टी. आता वृष्टीचे सुद्धा या ठिकाणी प्रकार आहेत. पा, ही जी वृष्टी होते ती एक तर पाऊस स्वरूपामध्ये होत असते, एक तर हिमवर्षावाच्या स्वरूपात होत असते किंवा गाराच्या स्वरूपामध्ये ही होत असते. आणि हे जे बाष्प आहे ते पुन्हा ढगांमधून आपल्या पृथ्वीवर पुन्हा येत असत आणि त्याला पण आपण वृष्टी असं म्हणत असतो. या ठिकाणी पाऊस, हिम आणि गारा या त्याची ज्या तीन रूपांमध्ये ही त्याची जी रूपे आहेत वृष्टीची त्या रूपांमध्ये तो पुन्हा पृथ्वीवर या ठिकाणी पावसाच्या म्हणजे पुन्हा तो या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळत असतो. इतर नदीमध्ये नाल्यांमधून तो वाहतो आणि त्यानंतर तो समुद्राला जाऊन मिळत असतो. पुन्हा त्याच समुद्राच्या पाण्याची पुन्हा वाफ होते, त्याचं बाष्पात रूपांतर होतं, पुन्हा त्याचे ढग तयार होतात आणि ते ढग होऊन पुन्हा त्याचं परत या ठिकाणी वृष्टीमध्ये रूपांतर होतं. त्या वृष्टीचे पुन्हा पाऊस, हिम, गारा अशा रूपामध्ये ते पुन्हा पृथ्वीवर येत असतात. त्यालाच आपण या ठिकाणी जलचक्र हे असं म्हणतो. म्हणजे या पावसाचं हे चक्र आहे आणि ही वृष्टी जी आहे ती आपण या पाठामध्ये अभ्यासलेली आहे.